ग्रामीण भाग हा भारताचा आत्मा आहे असे महात्मा गांधींनी म्हटले आहे परिच्छेद वरील विधान लक्षात घेता ग्रामीण भाग फार महत्त्वाचा असून त्या विभागाचा विकास करणे अत्यावश्यक आहे भारतातील अंदाजे सत्तर टक्के लोक खेड्यात राहतात पण त्यांच्याकडे स्वातंत्र्यापर्यंत दुर्लक्ष झालेले होते आज सुद्धा त्यांच्या विकासाबद्दल खूप गप्पा गोष्टी केली जाते पण प्रत्यक्षात फारच कमी प्रयत्न केले जात आहेत नियोजन मंडळाने नियोजन करताना खेड्याच्या विकासाला खास प्राधान्य दिले पाहिजे नियोजनात वरून खाली उन्नतीचे तत्व न स्वीकारता खालून वर उन्नतीचे तत्व स्वीकारावे की जेणेकरून ग्रामीण विकास झपाट्याने होईल खेड्यातील नव्वद टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत म्हणून शेतीचा विकास करणे आवश्यक आहे त्यासाठी सरकारने शेतीला पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने धरणे कॅनॉल बांधून पाणी पुरवठ्याची व्यवस्था करावी व बँकेमार्फत शेतकऱ्यांना बैल बैलगाडी शेतीची अवजारे खते सुधारित बी बियाणे विहीर खोदण्यासाठी व त्यावर विजेचा पंप बसवण्यासाठी माफक दरात व दीर्घ मुदतीचे कर्ज दिले जावे ते कर्ज योग्य व्यक्तींना व पुरेसे मिळावे नाहीतर खेड्यातसुद्धा एकतर्फी विकास होण्याची भीती आहे परिच्छेद शेतकरी व मजूर रक्ताचे पाणी करून शेतीतून उत्पादन काढतात व त्या उत्पादनाला धान्याला योग्य भाव मिळत नाही तसे होऊ नये म्हणून रेग्युलेटिंग मार्केट व्यापारपेठा सर्वसाधारण मोठ्या खेड्यामध्ये सुरू करायला पाहिजे दलाल किंवा मध्यस्थी व्यापारी वर्ग कमी करायला पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्याच्या धान्याला योग्य भाव मिळेल धान्याची ने आण करण्यासाठी रस्ते बांधावयास पाहिजेत पावसाळ्यातसुद्धा असे रस्ते वाहतुकीस योग्य असावेत याची काळजी घ्यायला पाहिजे परिचित बरेच वेळा धान्य साठवून ठेवण्याच्या सोयी खेड्यामध्ये नसतात त्यामुळे शेतकऱ्यांना आपले धान्य हंगामाच्या काळात स्वस्त दरामध्ये विकावे लागते तसे होऊ नये म्हणून गोदामाची सोय करायला पाहिजे भारतामध्ये शिक्षणाचा प्रसार शहरी भागातच जास्त झालेला दिसून येतो खेड्याच्या विकासाच्या दृष्टीने सरकारने खेड्यामध्ये शाळा कॉलेज तांत्रिक शिक्षण संस्था उघडण्यासाठी प्रोत्साहन द्यायला पाहिजे विशेष महत्त्वाची बाब म्हणजे जे शिकलेले किंवा पांढरपेशी व्यवसाय करणारे लोक आहेत ते खेड्यामध्ये काम किंवा नोकरी करण्यास तयार नाहीत कारण घरांचा प्रश्न मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न व इतर सुखसोयी नसल्याने खेड्यामध्ये नोकरी करणाऱ्यांना प्रोत्साहन करण्यासाठी त्यांना पगारवाढ सरकारी निवासस्थान जलद बढती वगैरेची तरतूद करावी आरोग्याच्या दृष्टीने खेड्यात सोयी करायला पाहिजेत प्रत्येक खेड्यात किंवा सर्वसाधारण मोठ्या खेड्यात प्राथमिक आरोग्य केंद्रे प्रसूतिग्रह नियोजन केंद्र उघडायला पाहिजे